नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेले जवळपास वर्ष दीड वर्ष आपण ऑनलाईन माध्यमातून विविध वेबिनार्स किंवा विविध प्रकारचे लाईव्ह व्हिडिओज यांच्या माध्यमातून आपल्यासोबत कनेक्ट होत आहोत एकूणच देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये निर्माण झालेली कोविड नाईन्टीन आणि त्याच्यामुळं निर्माण झालेला पॅन्डेमिक किंवा महामारी यामुळं एकूणच आपलं पूर्ण राहणीमान एकूणच आपलं पूर्ण जीवन हे जणू काही बदलूनच गेलंय आणि मग अशा वेळी गेले, गेले जवळपास वर्षभर आपण विविध प्रकारची माध्यमं विविध प्रकारची साधनं यांच्या माध्यमातून एकमेकांसोबत कनेक्ट होत आहोत यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक प्रचंड मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय आणि तो पेच प्रसंग असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचं संदर्भ साहित्याचा ऍक्सेस करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळवत असताना ते नेमकं कोणत्या माध्यमातून मिळवावं ते कसं मिळवावं या स्वरूपाचे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि मग ज्यामध्ये गेले जवळपास वर्षभर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स ऑनलाईन व्हिडिओज किंवा युट्यूब व्हिडिओज यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ज्ञानार्जनाचं काम करत आहात आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाचा दुवा जो ठरतोय तो म्हणजे तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन ज्यावर तुम्ही हे आता युट्यूब व्हिडिओचा प्रीमियर बघताय आणि मग तोच स्मार्टफोन वापरून स्पर्धा परीक्षांची तयारी कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल किंवा कशा पद्धतीनं आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येईल याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत एक गोष्ट यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या शेवटी मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मोबाईल स्मार्टफोन किंवा इतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्यात काही धोकेपण आहेत आणि मग त्याचा प्रभावीपणे कसा वापर करायचा किंवा एकूणच ही जी तयारी करत असताना तुम्ही जो काही स्मार्टफोन वापरताय त्या स्मार्टफोनच्या आहारी कसं नाही या जायचं याच्याहीवरती आपण डिस्कशन करणार आहोत सो so, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आज आपण हे बघणार आहोत की स्मार्टफोनचा वापर स्पर्धा परीक्षांसाठी किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावीपणे कशा पद्धतीने करून घेता येईल सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करू ती म्हणजे एकूणच जगभरामध्ये किंवा भारतामध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल गेल्या वर्षी साधारणपणे मार्चच्या पंधरा दरम्यान वेगवेगळ्या महानगरपालिकांनी आणि वेगवेगळ्या नगरपालिकांनी वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचे उपाय म्हणून शाळा असतील महाविद्यालय असतील कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतील या ठिकाणी जे पब्लिक गॅदरिंग होतात किंवा या ठिकाणी जे स्टुडंट गॅदरिंग होतात ते अवॉइड करायला सुरुवात केली भारतामध्ये कोविडच्या केसेस वाढत होत्या आणि मग या केसेस वाढत असताना पंचवीस मार्च दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉकडाऊनची घोषणा केली आणि ज्यावेळी हा लॉकडाऊन घोषित झाला त्यावेळी संपूर्ण भारतभरामध्ये भारत आपल्या मुवमेंटवरती मर्यादा आल्या आपल्याला बाहेर पडता येईन असं झालं आणि मग अशा वेळी तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी दोन हजार वीसची जी पूर्वपरीक्षा होती ती पाच एप्रिलला होणार होती आयोगानं त्याबद्दल कसल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन दिलेलं नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला युपीएससीची परीक्षा ही जून महिन्यामध्ये होणार होती आणि मग जे विद्यार्थी त्या युपीएससी किंवा एमपीएससी च्या परीक्षेची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांसमोर अचानकपणे एक पेच निर्माण झाला की आता तयारी कशी करायची आणि मग या दरम्यान द युनिक अकॅडमीच्या माध्यमातनं जे विद्यार्थी दोन हजार एकोणीसच्या बॅचला यामध्ये द युनिक अकॅडमीच्या माध्यमातनं जे विद्यार्थी दोन हजार एकोणीसच्या बॅचला एनरोल झालेले होते त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स काही इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युनिकने घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला फॅकल्टी असतील विद्यार्थी असतील यांचं प्रशिक्षण आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा हेतू त्याच्यामध्ये होता आणि हळूहळू तुमच्या महाविद्यालयांनी तुमच्या शाळांनी यांनी देखील या साधनांचा वापर करायला सुरुवात केली मग ज्याच्यामध्ये झूम असेल ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट टीम असेल ज्याच्यामध्ये गुगल हँगआउट मीट असेल या स्वरूपाची साधनं किंवा या स्वरूपाची माध्यमं तुम्ही वापरायला सुरुवात केली मला एका गोष्टीचं उत्तर द्या की जर समजा कोविड नसता आणि तुमच्या शाळेनं किंवा तुमच्या महाविद्यालयानं और तुमच्या क्लासेसनी जर तुम्हाला असं म्हटलं असतं की आपण झूमवर लेक्चर घेणार आहोत तर कदाचित तुम्ही त्याला नकार दिला असता कारण तुम्हाला ऑफलाईनची सवय होती पण एकूणच जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये इमिजिएटली तुम्ही स्वतःला अॅडॅप्ट केलं आणि तुम्ही काय केलं तर तुम्ही या साधनांचा वापर करायला सुरुवात केली आणि मग ही जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये एक महत्वाची प्रायोरिटी आपल्यासमोर होती ती म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगची म्हणजे आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं होतं आपल्याला संपर्क टाळणं आवश्यक होतं आणि या कारणास्तव गेली जवळपास वर्ष दीड वर्ष आपण तो लॉकडाऊन किंवा त्यातून ते फिजिकल डिस्टन्सिंगचे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स हे फॉलो करतं आणि आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून करत आहोत दुसऱ्या बाजूला आपण एका न्यू नॉर्मलचा देखील सामना करतो राईट नाव तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईन माध्यमं वापरताय वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करताय गेले वर्षभर जवळपास तुम्ही सगळेच्या सगळे वर्तमानपत्र जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी लागतात ती तुमच्या मोबाईलवरती वाचताय तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची पुस्तकं किंडल सारख्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही डाउनलोड करताय आणि त्याच्यावरती ती वाचताय पीडीएफच्या माध्यमातून किंवा पीडीएफद्वारे तुम्ही तुमचा अभ्यास करताय या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण एका न्यू नॉर्मल जगामध्ये प्रवेश केलेला आहे ज्यामध्ये मास्क असेल सॅनिटायझर असेल किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची आय सी टीची माध्यमं असतील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची माध्यमं असतील ही आपण वापरायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूला एक्झामचं शेड्यूल मात्र जर आपण बघितलं तर ते जरी पोस्टपोन झालं असलं तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक्झाम पूर्वपरीक्षा एम पी एस सीनं कंडक्ट केली दुसऱ्या बाजूला युपीएससीनं पूर्वही कंडक्ट केली आणि मुख्य परीक्षा पण कंडक्ट केली आणि एकूणच ही परिस्थिती आज ना उद्या संपेल आज ना उद्या हे लॉकडाऊन निघेल आज ना उद्या कोविडचा आपण काय म्हणू की आज ना उद्या कोविडची ही जी काही परिस्थिती आहे ती संपुष्टात येईल आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं जग आपल्या ये, समोर येईल त्यावेळी मात्र एक्झाम होणार आहे आणि अशा वेळी गेल्या जवळपास वर्ष दीड वर्षापासून आपल्या अभ्यासामध्ये आपल्या प्रिपरेशनमध्ये जो खंड पडलाय तो खंड पडू द्यायचा का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला आपला स्मार्टफोन कशा पद्धतीने मदत करू शकतो आपले इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची माध्यमं ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं असू शकतात ती कशी मदत करू शकतात याच्यावरती आपण चर्चा करणार आहे आजच्या या व्हिडिओचा जो पर्पज आहे किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये जी चर्चा आपण करणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत साधनं कोणकोणती आहेत म्हणजे तुम्ही तुमच्याकडं अवेलेबल असलेले जे डिव्हायसेस आहेत ते डिव्हायसेस प्रभावीपणे कशा पद्धतीने वापरू शकता नंबर एक नंबर दोन त्या डिव्हायसेसची किंवा त्या साधनांची उपयुक्तता कशा प्रकारची आणि नंबर तीन ही साधनं वापरत असताना त्याच्यातून काय धोके निर्माण होऊ शकतात आणि ही साधनं वापरत असताना कोणत्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत याच्याविषयी देखील आपल्याला चर्चा करायची चला तर मग सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की डिव्हायसेस कोणकोणते आहेत आता बघा की ज्यावेळी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतोय आणि ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मध्ये बघताय आयदर तो तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल किंवा आयदर तो तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये और तुमच्या आयपॅडमध्ये किंवा तुमच्या टॅबलेटमध्ये तो तु बघत असाल वेगवेगळ्या प्रकारची साधनं तुमच्याकडे असू शकतात आपल्याकडं हातात जी साधनं आहेत त्याच साधनांचा सा वापर करून आपल्याला ही तयारी करायची यासाठी नवीन साधनं मी परचेस करतो नवीन डिव्हायसेस मी विकत घेतो याच्यावरती आपल्याला भर द्यायचा नाहीये सो जे उपलब्ध डिवायसेस आहेत त्या डिव्हायसेसचा आपल्याला प्रभावी वापर करायचा आहे सो फर्स्ट थिंग की आपल्याकडं मोबाईल डिव्हायसेस आहेत सेकंड आपल्याकडं टॅबलेट असू शकतात ज्यामध्ये अँड्रॉइड टॅबलेट्स असतील किंवा आय ओ एस टॅबलेट्स असतील तुमच्यापैकी काही जणांकडं लॅपटॉप्सही असू शकतात ज्याच्या माध्यमातून देखील तुम्ही या सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस करू शकता सगळ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता टेलिव्हिजन सारखं माध्यम हे देखील तुम्हाला याच्यामध्ये मदत करतं आता ते कसं तर टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे चॅनेल्स आहेत ज्यामध्ये कोणते चॅनल्स आपण बघायचे आणि कोणते चॅनल्स आपण अवॉइड करायचे हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल यूजीसी असेल किंवा इग्नू असेल यांचे काही चॅनल्स आपल्या टेलिव्हिजनवरती असतात फक्त आपण त्यांच्याकडे इग्नोर करतो किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्स देखील आपल्या टेलिव्हिजनवरती असतात उदाहरणार्थ डिस्कवरी असेल किंवा नॅशनल जॉग्राफिक असेल याचा कधीतरी आपण वापर करू शकतो पण त्याचा वापर देखील आपल्याला लिमिटेड वेमध्ये करावा लागेल ह्या सगळ्या साधनांचा जर वापर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे इंटरनेट आणि आज महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये अगदी कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी पोहोचलेली आहे आणि मग या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी साधनं हे ऍक्सेस करू शकता सो सगळ्यात महत्वाची गोष्ट डिव्हायसेस कोणते तर हे सगळे डिवायसेस आपण त्यासाठी वापरू शकतो आता दुसरा मुद्दा याच्यातला आहे तो म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यासाठी किंवा यांची स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्तता कशा पद्धतीची तुम्ही असं म्हणाल की मी कसा मोबाईलचा वापर करू शकतो एमपीएससी साठी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काही वेबसाईट्स आणि ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता वेबसाईट मोबाईलमध्ये ॲक्सेस करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एच आर एच आर डीची तयारी करत असाल फॉर एक्झाम्पल तुम्ही इकॉनॉमिक्सची तयारी करत असाल तर तुम्हाला काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स फॉलो कराव्या लागतात त्या अशाही तुम्हाला वापराव्याच लागतात म्हणजे जरी अगदी कोविड नसता किंवा जरी आधी अगदी तुम्हाला मोबाईल्सच्या साधनांचा वापर करावा लागला नसता तरी देखील तुम्हाला या वेबसाईट ॲक्सेस कराव्या लागतात ज्यामध्ये शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतील ज्याला आपण अॅन्युअल रिपोर्ट्स म्हणू शकतो वेगवेगळ्या योजनांचे ड्राफ्ट डॉक्युमेंट्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनाऊन्समेंट्स असतील दरवर्षी येणारं बजेट असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल त्या बजेटचे की फीचर्स असतील पी आय बी सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून येणाऱ्या गव्हर्नमेंट अनाऊन्समेंट असतील किंवा प्रेस रिलीज असतील ह्या सगळ्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ॲक्सेस करू शकता तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेचा सिलॅबस आणि त्या नुसार त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांच्या अकॉर्डिंगली तुम्ही कशा पद्धतीने त्या वेबसाईट किंवा ॲपचा वापर करायचा याचं रिलेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे दुसरी गोष्ट ही सगळी माहिती ही तुमच्या फिंगर टिप्सवरती म्हणजे आय सी टीच्या साधनांची उपयुक्तता बघत असताना तुमच्या हातात मोबाईलमध्ये तुम्ही इमिजिएटली कोणत्याही गोष्टी सर्च करू शकता म्हणजे अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत जर बघितलं तर इंटरनेटची क्रांती झालेली नव्हती त्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणातलं मोबाईल डिव्हायसेसचं पेनिट्रेशन देखील नव्हतं तर अशा वेळी विद्यार्थ्यांना एन्सायक्लोपीडिया किंवा विश्वकोश यासारख्या गोष्टींची मदत घ्यावी लागत होती आणि हे सगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ एखाद्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असायचे बऱ्याच वेळा तुम्हाला पूर्वी ऍटलास सोबत किंवा मनोरमा इयरबुक सारख्या पुस्तकांसोबत एन्सायक्लोपीडियाची सीडी मिळायची आणि मग ती घरातल्या डेस्कटॉपवरती किंवा ती एखादा जर लॅपटॉप कुणाकडे जर चुकून असेल तर ते त्याच्यामध्ये तो व्यक्ती बघायचा आणि त्याच्यावरती सर्च करायचा ही एक प्रचंड लॉंग टर्म प्रोसेस होती आज काय झालंय तर आज तुम्हाला एखादा प्रश्न पडला तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर आयदर तुमच्या मोबाईलमध्ये डिक्शनरीचं ॲप असतं किंवा आयदर तुम्ही डिरेक्टली ते गुगल करता आणि मग गुगलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या डिक्शनरीच्या वेबसाईटच्या माध्यमातनं विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्या शब्दाचा अर्थ हा समजावून घेऊ शकता सो दिस इन्फॉर्मेशन इज ऑन युअर फिंगर टिप्स थर्ड वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज ऍनिमेशन्स डायग्रॅम्स मॅप आणि करंट अफेअर याचा तुम्ही ऍक्सेस करू शकता बघा बऱ्याच वेळा तुम्ही एखादी न्यूज वाचता आणि त्या न्यूजमध्ये एखादी लोकेशन असते त्या न्यूजमध्ये एखादं स्थळ दिलेलं असतं त्या न्यूजमध्ये एखादी प्लेस दिलेली असते तुम्ही इमिजिएटली गुगलवरती जाऊन ती प्लेस कुठं आहे त्या प्लेसचं काय वैशिष्ट्य आहे एक्झॅक्टली exactly त्याची लोकेशन कशी आहे त्याच्या मेरीटाईम बॉर्डर्स कशा पद्धतीचे आहेत या स्वरूपाची इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटचा वापर करून ऍक्सेस करू शकता तुम्हाला जर समजा एखादी कन्सेप्ट कळत नसेल फॉर एक्झाम्पल एल नीनो आणि ला निना सारखी कन्सेप्ट जर तुम्हाला जॉग्रफीमध्ये कळत नसेल तर तुम्ही वरती जाऊन त्याचे ऍनिमेशन्स बघू शकता आणि विथ द हेल्प ऑफ दोज अॅनिमेशन तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये दिली आहे ती इन्फॉर्मेशन समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता एखादा टॉपिक तुम्हाला नीट कळालेला नसेल तर ता त्या टॉपिकला समजून घेण्यासाठी काही तज्ज्ञ लोकांनी बनवलेले व्हिडिओज हे देखील तुम्ही बघू शकता सो so, तुमच्या मोबाईलचा वापर तुमच्या स्मार्टफोनचा वापर तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी ऍक्सेस करण्यासाठी देखील करू शकता थर्ड थिंग किंवा फोर्थ थिंग याच्यामध्ये मी पॉईंट असा टाकलाय मध्ये की इट्स अ टाइम सेव्हिंग मोड बट इन ब्रॅकेट इज इट आपल्याला असं वाटतं की मोबाईलनं आपला वेळ वाचवलाय पण खरंच वेळ वाचवलाय का रे म्हणजे तुम्ही या व्हिडिओच्या लाईव्ह चॅट बॉक्समध्ये दे, त्याचा आन्सर देऊ शकता की खरंच आपला वेळ वाचतो का काही जण म्हणतील की हो खरंच वेळ वाचतो पण बऱ्याच वेळा हे होऊ शकतं की एखादी गोष्ट सर्च करायला गेल्यानंतर आपण त्या गोष्टीसोबत आणखी दहा गोष्टी सर्च करतो आणि मग काय होतं तर मग आपण जवळपास तासन तास त्या मोबाईलमध्ये अडकून पडतो त्यामुळे तुम्हाला त्या मोबाईलचा वापर करत असताना ही अडचण देखील समजून घ्यायला पाहिजे की आपला वेळ वाचवत असताना आपण त्या मोबाईलमध्येच तर रमत नाही आहे ना हे बघायला पाहिजे ऑनलाईन लेक्चर्स असतील जे आज मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे गेले वर्षभर ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत मागच्या वर्षी पंचवीस मेला ला पी वन इयर इंटिग्रेटेड बॅच सुरू झाली फर्स्ट ऑनलाईन बॅच आणि दहा जूनला एमपीएससी वन इयर इंटिग्रेटेड बॅच सुरू झाली जी बॅच सुरू होऊन आता जवळजवळ वर्ष होत आहेत आणि अगदी स्मूथली किंवा कोणत्याही अडचणींविना या दोन्ही बॅचेस सुरू आहेत किंवा इतरही बॅचेस ज्या वर्षभरात सुरू झाल्या त्या ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत ज्यामध्ये विद्यार्थी फॅकल्टीजना प्रश्न विचारू शकतात रिअल मध्ये प्रश्न विचारू शकतात त्यांचे माईक अनम्यूट करून त्यांचे व्हिडिओ ऑन करून ते फॅकल्टीशी संवाद साधू शकतात चॅटबॉक्सच्या माध्यमातून संवाद साधू शकतात म्हणजे हा जो लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे तो लाईव्ह प्लॅटफॉर्म आज तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय अँड इट इज नॉट जस्ट अबाउट द युनिक अकॅडमी तुम्ही ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या देखील शाळांनी किंवा महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात हे सगळे लाईव्ह प्लॅटफॉर्म अडॉप्ट केले आणि तुमचे लेक्चर्स त्या माध्यमातून कंडक्ट केले तुम्ही घरात बसून हे लेक्चर्स आज अटेंड करत आहे आणि लाईव्ह लेक्चर्स अटेंड करताय सो so, आज वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून ऍक्सेस करता सो हा देखील एक प्रकारचा त्या मोबाईलचा किंवा तुमच्या त्या डिव्हाइसेसचा प्रभावी वापर आहे दुसरी गोष्ट या सगळ्या ज्या क्लासरूम्स आहेत त्या क्लासरूम व्हर्च्युअल क्लासरूम्स आहेत बघा इथं दोन गोष्टी समजून घ्या की तुम्ही आयदर युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून काही चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे तुम्ही तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे व्हिडिओज हे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून बघू शकता सो हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत जे तुम्ही ऍक्सेस करू शकता हा जो मार्ग आहे किंवा हे जे माध्यम आहे ते अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह आहे बघा की तुम्हाला पुण्यात यायची गरज नाहीये तुम्हाला रूम घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला मेसचा खर्च नाही आहे तुम्ही घरात बसून आहात तिथून हे लेक्चर अटेंड करू शकता ज्याच्यामध्ये खर्च काय तर आपल्याकडे ऑलरेडी मोबाईल डिवाईस आहे आणि आपल्याला फक्त दरमहा इंटरनेटचे जे चार्जेस आहेत ते इंटरनेटचे चार्जेस मात्र त्याच्यामध्ये पे करायचे सो so, ही जी माध्यम आहे ती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करत असताना तो करू शकता आता साधनं कळाली ती साधनं कोणत्या कामासाठी वापरायची हे पण कळालं पण त्याचा प्रभावी वापर म्हणजे नेमकं काय का म्हणजे इफेक्टिव्ह यूज जर आपल्याला करायचा असेल तर तो इफेक्टिव्ह यूज कसा करायचा ज्याच्यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे की योग्य निवड आपल्याला करता आली पाहिजे बघा इंटरनेट हे प्रचंड माहितीचं जंजाळ आहे आणि याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आहेत एकाच प्रकारची माहिती इतक्या लोकांनी रेकॉर्ड केलेली आहे आणि मग त्याच्यातली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कोणती त्याच्यातली परीक्षाभिमुख माहिती कोणती हे आपल्याला निवडता आलं पाहिजे आणि त्यामुळे मी मित्रांनो तुम्हाला सजेस्ट असं करेन की तुम्ही जी साधनं निवडताय किंवा तुम्ही जे काही सोर्सेस निवडतायत ते सोर्सेस हे जेन्यून असले पाहिजेत ते सोर्सेस हे प्रभावी असले पाहिजेत आणि ते सोर्सेस हे विश्वासार्ह असले पाहिजेत त्यामुळे ती निवड जर तुम्ही योग्य पद्धतीने केली तर तुमचा जो प्रवास आहे किंवा तुमचा जो स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा प्रवास आहे तो प्रवास हा आ, सुखकर होऊ शकतो शॉर्टर होऊ शकतो आणि इझी होऊ शकतो नंबर एक नंबर दोन तुम्हाला या साधनांचा नेमका वापर करता आला पाहिजे जसं मगाशी मी म्हटलं की बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा आपण मोबाईलवरती काही सर्च करायला लागतो आणि ते सर्च करता करता आपण भरकटायला लागतो आणि मग यामध्ये मी विद्यार्थ्यांना किंवा युनिकच्या स्टुडंट्सना मी हे सजेस्ट करतो की तुम्हाला जर मोबाईलचा वापर करायचा आहे तर तो, तो निश्चितपणे करा पण त्याची एक वेळ ठरवा समजा तुम्ही बसलाय अभ्यास करत आणि तुम्ही प्रत्येक वेळेसच येणारी संकल्पना मोबाईलवरती सर्च करत असाल तर तसं नका करू एखादं एखादी डायरी मेंटेन करा आणि त्याच्यावरती जे अवघड वाटलेले शब्द आहेत ते नोट डाऊन करा आणि ऍट द एंड ऑफ द डे एक तास त्यासाठी द्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या संकल्पना ह्या एकत्रितपणे तपासून बघा जेणेकरून त्याचा नेमका वापर आपल्याला करता येईल त्याचा प्रभावी वापर करता येईल आणि जो ने नेक्स्ट पॉईंट आहे आपला त्याच्यातला की त्यामधून आपल्याला वेळेची बचत पण करता येईल सो so, नेमका वापर आपल्याला करता आला पाहिजे त्याचा प्रभावी वापर करता आला पाहिजे योग्य निवड आपल्याला त्या साधनांची करता आली पाहिजे आणखी काय करू शकतो आपण मोबाईलमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे ई ईबुक्सचा ऍक्सेस आपण मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो ज्यामध्ये किंडल सारखा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून आपल्याला ई बुक्स अवेलेबल होऊ शकतात किंवा इतरही असंख्य प्लॅटफॉर्म आज मार्केटमध्ये उपलब्ध झालेले ज्याचा मा ज्याचा वापर आपण यासाठी करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे पीडीएफ आपण ॲक्सेस करू शकतो आता समजा जर तुम्ही पीडीएफ वापरत असाल आणि समजा जर हे तुम्हाला शक्य असेल तर आज तुमच्या मोबाईल डिव्हायसेसमध्ये काही ॲनोटेट करणारे पीडीएफचे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ॲप्स आहेत आणि ज्यासाठी तुम्ही अतिशय स्वस्तातलं एखादं ज्याला आपण स्टायलस म्हणू किंवा अगदी शक्य असेल तर डिजिटल पेन जर तुम्हाला घेता आला तर मा त्या डिजिटल पेनच्या माध्यमातून जसं पुस्तकांवर तुम्ही अंडरलाईन करता जसं तुम्ही पुस्तकांमध्ये हायलाईट करता त्या पद्धतीनं तुम्ही त्या पीडीएफवरती देखील हायलाईट करू शकता जसं मी आता माझ्या स्क्रीनवरती हायलाईट केलं सो so, तुम्हाला जर डिजिटल पेन वापरता आले तर ते आणखी जास्त इफेक्टिव्ह होईल तुम्हाला त्या पीडीएफच्या माध्यमातूनच तुम्हाला तो सगळा ऍक्सेस करता येईल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण बऱ्याच वेळा काय करतो तर बऱ्याच वेळा पीडीएफ डाउनलोड करतो बऱ्याच वेळा आपण काही स्क्रीनशॉट्स घेतो बऱ्याच वेळा आपण काही फोटोग्राफ्स कलेक्ट केलेले असतात आणि हे सगळंच्या सगळं आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या स्टोरेजमध्ये साचलेलं असतं मी तुम्हाला काय सांगेन की तुमच्यापैकी सगळ्यांकडे जर आज स्मार्टफोन आहे आणि तो आहे म्हणून तर तुम्ही हे लेक्चर अटेंड करताय किंवा लेक्चर ऐकताय त्या स्मार्टफोनला लॉग इन करताना तुम्ही एक जीमेलचा अकाउंट ओपन केलं असेल आणि ज्यावेळी तुम्ही जीमेलचा अकाउंट ओपन करता त्यावेळी तुम्हाला गुगलच्या आणि काही ऍप्सचा ऍक्सेस मिळतो आणि ज्यातलं एक महत्त्वाचं ऍप आहे दॅट इज गुगल ड्राईव्ह ड्राईव्हचं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असेल आणि तुम्हाला गुगलकडनं पंधरा जी बीची ड्राईव्ह स्पेस फ्री ऑफ कॉस्ट मिळते अँड पंधरा जी बी इज मोर दॅन इनफ त्या गुगल ड्राईव्हमध्ये तुम्ही एक तुमचा फोल्डर तयार करा तुम्ही एम पी तयारी करताय तर त्याला एम असं त्या फोल्डरला नाव हो द्या तुम्ही UPSC ची तयारी करताय तर यू असं त्याला नाव द्या पी एस आय एस टी आय एस तयारी करताय तर त्या परीक्षेचं नाव द्या आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सब्जेक्ट वाईज फोल्डर तयार करा म्हणजे जॉग्राफीसाठी एक फोल्डर हिस्ट्रीसाठी एक फोल्डर इकॉनॉमीसाठी एक फोल्डर सायन्ससाठी एक फोल्डर असे फोल्डर्स तयार करा आणि तुम्ही जे काही इंटरनेटवरनं कलेक्ट करताय ते सगळ्याच्या सगळं त्या ड्राईव्हच्या त्या, त्या फोल्डर्समध्ये टाका याचं कारण बघा की बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे ट्रेडिशनली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कात्रणं काढायची सवय असते आणि हे लोक काय करतात तर ती सगळी कात्रणं एकाच फाईलमध्ये लावून ठेवतात आणि परीक्षा आल्यानंतर त्यातलं कुठलं कात्र नेमकं शोधू ते सापडत नाही आपलं नेमकं हेच होतं आपण स्क्रीनशॉट घेतलेत पीडीएफ डाउनलोड केलेत आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक शेअर के कॉपी करून ठेवल्यात थे। पण त्या अस्थाव्यस्त आहेत तुमच्या मोबाईलमध्ये त्या एकत्र व्यवस्थित अरेंज करून ठेवा सिस्टमॅटिक अरेंज करून ठेवा जेणेकरून परीक्षेच्या आधी ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करताय त्यावेळी इमिजिएटली तुम्हाला त्या लिंक्स ऍक्सेस करता येतील इमिजिएटली तुम्हाला ते डॉक्युमेंट्स ऍक्सेस करता येतील सो याचा वापर करू शकता गेल्या वर्षभरापासून तुम्ही जर बघितलं असेल तर द हिंदू सारखं वर्तमानपत्र असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची वर्तमानपत्र असतील म्हणजे एमपीएससी ची तयारी करत असाल तर लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल यूपीएससी करत असाल तर द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल ही सगळी वर्तमानपत्र आज तुम्हाला ई फॉर्मॅटमध्ये त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर वरती अवेलेबल आहेत म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेन की तुमच्याकडं त्या वर्तमानपत्रांचे ॲप्लिकेशन्स असायला पाहिजे त्यांचे ॲप्स असायला पाहिजेत आता इथं आणखी एक गोष्ट बघा की पुन्हा नेमका वापर तुम्ही काय करता तर तुम्ही ती ऍप्स न घेता मार्केटमध्ये काही थर्ड पार्टी ऍप्स तुमच्या मोबाईलमध्ये मिळतात आणि मग त्या थर्ड पार्टी ऍप्सनं काय केलेलं असतं तर वेगवेगळ्या मधला कंटेंट एकत्र केलेला असतो आणि एका ठिकाणी दिलेला असतो नंबर एक आणि काही ऍप अशी आहेत की जी तुम्हाला तो सगळा कंटेंट झिस्ट काढून देतात शॉर्टमध्ये देतात मी म्हणेन तो ऍक्सेस करू नका प्रभावी वापर करताना हे लक्षात ठेवा की हिंदू सारखं वर्तमानपत्र लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र जे तुम्ही रिस्पेक्टिव्हली यूपीएससी और एमपीएससी साठी वापरताय त्याचं पर्टिक्युलर ओन ओरिजिनल ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे आणि तेच तुम्ही ऍक्सेस केलं पाहिजे जर समजा तुम्ही ऍपद्वारे जर ते वर्तमानपत्र वाचणार असाल जर समजा तुमच्या घरी वर्तमानपत्र येत असेल तर दॅट इज नॉट द थिंग पण जर समजा तुम्ही याचा वापर करत असाल तर ते ॲप हे तुमचं ओरिजनल ऍप असलं पाहिजे आणि त्याच्या थ्रू त्या तो कंटेंट तुम्ही ऍक्सेस केलेला असला पाहिजे तुम्हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन वेबिनार्स गेले वर्षभर वेगवेगळ्या विषयांवरती होत आहेत आणि मग हे जे वेबिनार्स वेबिनार आहेत या वेबिनारचं नोटिफिकेशन कुठनं आपल्याला मिळतं तर तुमच्या तुमच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये आज झूमचा ऍप असेल आज मायक्रोसॉफ्ट टीमचा ऍप असेल किंवा आज तुमच्याकडं गुगल हँग आउट मीटचा ऍप असेल या ऍप्सच्या माध्यमातून देखील तुम्हाला अशा काही महत्वपूर्ण जागतिक वेबिनार्सची इन्फॉर्मेशन और त्याचे नोटिफिकेशन मिळू शकतात सोबतच या सगळ्या वेबिनार्सचं लाईव्ह प्रक्षेपण हे वरती असतं हे फेसबुकवरती असतं बऱ्याच वेळा फेसबुक बऱ्याच जणांनी अवॉइड केलेलं असेल इंस्टाग्राम अवॉइड केलेलं असेल असं मी गृहीत धरतो पण युट्यूबच्या ऍपवरती तुम्हाला या सगळ्याचे लाईव्ह वेबिनार्स किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग त्याचे पाहता येऊ शकतं सो पुन्हा ते निवडत असताना त्याचा त्याची योग्य निवड तुम्हाला करता आली पाहिजे की तुम्हाला अभ्यासासाठी त्याचा फायदा होणार आहे का विनाकारण आपला वेळ त्याच्यामध्ये चाललाय हे पण तुम्हाला फाइंड आउट करायला पाहिजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर्स देखील तुम्ही आ, 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 अटेंड करू शकता किंवा त्या लेक्चरच्या माध्यमातून देखील तुम्ही घर बसल्या तुमचा जो काही अभ्यास आहे किंवा तुमचं जे काही ज्ञानार्जनाचं काम सुरू आहे ते तुम्ही करू शकता सो so, या साधनांचा सा, या पद्धतीनं आपल्याला प्रभावीपणे वापर करता येऊ हो शकतो आता दुसरं महत्वाचं म्हणजे की द युनिक अकॅडमीनं युनिक अकॅडमीचं एक महत्त्वाचं प्रकाशन आहे दॅट इज बुलेटिन ऑफ युनिक अकॅडमी गेले जवळपास वर्षभर बुलेटिन ऑफ युनिक अकॅडमी ई फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे आणि मॅक्स्टर नावाचं एक ॲप आहे ज्या मॅक्स्टर नावाच्या ॲपमध्ये जगभरातली हजारो मासिकं ही एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होतात ज्यामध्ये अगदी मराठी मासिकं आहेत हिंदी मासिकं आहेत भारतातल्या विविध भाषांमधली मासिकं आहेत आणि जगातली वेगवेगळ्या भाषांमधली मासिकं त्याच्यावरती अवेलेबल आहेत सो बुलेटिन ऑफ युनिक अकॅडमी तुम्ही मॅक्स्टर या ॲपच्या माध्यमातनं हे ॲक्सेस करू शकता सो so, ज्याच्यावरनं तुम्ही इतर देखील मासिकं किंवा इतर देखील मॅगझिन्स ही तुम्ही ऍक्सेस करू शकता सो so, याचा देखील तुम्ही वापर त्यामध्ये करू शकता शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या माध्यमांचे धोके कोणकोणते आहेत ठीक आहे की आपल्याकडं मोबाईल आहे आपल्याकडं स्मार्टफोन आहे आपल्याकडं लॅपटॉप आहे आपल्याकडे त्याचा ॲक्सेस करायची पॉवर आहे आपण त्याचा प्रभावी वापर करायला शिकणार आहोत पण तो करत असताना ही माध्यमं वापरताना काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो काही धोके त्यातनं उत्पन्न होऊ शकतात त्यातनं धोके निर्माण होऊ शकतात हे धोके कुठले तर सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा आहे तो म्हणजे या माध्यमांचा तुम्हाला नियोजन पूर्ण वापर करता आला पाहिजे तुम्ही प्लॅन वे मध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि प्लॅन वे मध्ये म्हणजे काय जसं मगाशी मी सांगितलं की तुम्ही उठसूट प्रत्येकच गोष्ट जर इंटरनेटवरती शोधायला लागला आणि सारखीच शोधायला लागला आणि त्या गोष्टीसोबत किंवा त्या बाबीसोबत इतरही बाबी त्याचा ब्राउझिंग जर करायला लागला तर ही ब्राऊझिंगची सवय आपल्याला लागते आणि मग आपला अभ्यास राहतो बाजूला आणि आपण दिवसभर मोबाईलच ब्राउज करत बसतो सो त्याच्यामुळे नियोजनबद्ध वापर करा दिवसातनं एक ठराविक वेळ त्यासाठी ठरवा आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला जे काही त्याच्यातनं ऍक्सेस करायचं आहे तो ऍक्सेस त्याच्यामध्ये कराल दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा या माध्यमांमध्ये परिपूर्ण माहितीचा अभाव असू शकतो म्हणजे सपोज तुम्ही जर इंटरनेटचा वापर करताय युट्यूबवरनं व्हिडिओज बघताय किंवा ऑनलाईन माध्यमातून जर एखाद्या कंटेंटचा ऍक्सेस करताय तर आपल्याला हे माहीत नाहीये की त्या व्यक्तीनं समोरच्या स्पीकरनं जी इन्फॉर्मेशन दिले ती डिटेल दिली आहे का।, का ती इन्फॉर्मेशन तुकड्यांमध्ये मोजक्यात स्वरूपात ती त्यांनी दिलेली आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की ही इन्फॉर्मेशन देत असताना आणि ती इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि त्याचं काय म्हणू आपण की त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढण्यासाठी त्यांनी तिला काय केलं असतं की मोजक्या शब्दांमध्ये तोकड्या शब्दांमध्ये किंवा कमीत कमी कंटेंटमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये डिलिव्हर केलेलं असतं त्यामुळे बऱ्याचदा परिपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकत नाही अशीही अडचण निर्माण होते तिसरी गोष्ट आपण त्याच्यावरचं अवलंबित्व टाळलं पाहिजे बघा मित्रांनो काय झालंय आज की आपल्याला कुणीही एखादी आकडेमोड सांगितली की लगेच आपण आपला मोबाईल हातात घेतो त्याच्यातला कॅल्क्युलेटर ओपन करतो आणि कॅल्क्युलेशन करायला लागतो म्हणजे आपण साधे साधे कॅल्क्युलेशन देखील मोबाईलवरती करायला सुरुवात केली आज आपल्याला कुणाचेही मोबाईल नंबर पाठ नाही आहेत कारण सगळे स्टोअर आहेत मोबाईलमध्ये पूर्वी आपल्याला नंबर पाठ असायचे आज आपल्याला एखादी गोष्ट चटकन नाही आठवली की लगेच आपण जाऊन ती गुगल करतो आपण जराही मेंदूवरती ताण देत नाही जराही ती आठवण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजे कुठं आपण डिपेंडंट झालोय का हे पण ओळखणं गरजेचं आहे आणि म्हणून हे अवलंबित्व टाळलं पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की खात्रीलायक सोर्सेस आहेत का तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळते तुम्ही जी इन्फॉर्मेशन वाचताय ती जेन्युन सोर्सेसमधनं वाचताय का कारण बऱ्याच वेळा परीक्षेत जर तो प्रश्न आला तर तुम्ही ते सोर्सेस जर जेन्युन नसतील तर त्याचा दाखला आयोगाला नाही देऊ शकत त्यामुळे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील काही मान्यवर वर्तमानपत्र असतील गव्हर्नमेंटची मासिकं असतील पाठ्यपुस्तकं असतील एन सी आर टी असतील रिनाऊंड अशा स्वरूपाचे संदर्भ असतील यांचा ऍक्सेस तुम्ही या माध्यमांच्या द्वारे केला पाहिजे बऱ्याच वेळा ही रेडीमेड माहिती ज्यावेळी तुम्ही इंटरनेटवरनं मिळवता त्यावेळी तुमची स्वतःची मतं तयार होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात म्हणजे बघा की काय होतंय की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही जी इन्फॉर्मेशन घेत आहे ती इन्फॉर्मेशन आणि त्या इन्फॉर्मेशनच्या संदर्भात सगळाच डेटा तुम्हाला मिळतो पण त्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या द्वारे तुम्ही स्वतःची मतं तयार करत नाही एखादी समस्या समजावून घेत असताना तुम्ही त्या समस्येबद्दलचे लगेचच सोल्युशन पण फाइंड आउट करता म्हणजे तुम्ही स्वतः त्याचे सोल्युशन काढत नाहीये ज्याचा धोका किंवा ज्याचा ज्याची अडचण तुम्हाला इंटरव्ह्यू सारख्या टप्प्यांमध्ये होऊ शकते त्यामुळे तुम्ही ही माहिती मिळवत असताना सगळीच्या सगळी माहिती मिळवू नका काही बाबतीमध्ये तुमची स्वतःची विचारसरणी तुमची स्वतःची विवेक विवेकबुद्धी आणि तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल विचार करायला शिका आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःची मतं तयार करा अँड देन तुमची मतं योग्य आहेत का हे तपासण्यासाठी मग जी इतरांची मतं आहेत ती त्याच्यासोबत जोडून बघा त्याच्यासोबत कंपेअर करून बघा अँड लास्ट इज की आळशी बनण्याचा धोका जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की आपण अवलंबित्व जर त्याच्यावरती होत गेलं तर आपण कंटिन्युअसली त्या मोबाईलवरती डिपेंडेंट आहोत आपण शोधाशोध कमी करतोय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण शॉर्टकटमध्ये त्याच्यावरनं शोधतोय आणि मे बी आपण आळशी बनतोय सो हे जर धोके आपल्याला टाळता आले तर मोबाईल और स्मार्टफोन किंवा तुमचा लॅपटॉप किंवा तुमचा टॅबलेट विथ द हेल्प ऑफ इंटरनेट हे अत्यंत प्रभावीपणे तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी वापरू शकता किंवा स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा उपयोग करू शकता आता सगळ्यात शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो की गेले जवळपास वर्षभर द युनिक अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होते अँड देन युनिकचा ई लर्निंगचा युनिक वे काय म्हणजे युनिकनं हे ई लर्निंग कशा पद्धतीने डेव्हलप केलं तर आज युनिक अकॅडमीच्या माध्यमातून प्रभावी अशा स्वरूपाची इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल क्लासरूमची सिस्टीम आहे किंवा त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकाच वेळी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून विद्यार्थी त्या लाईव्ह लेक्चर्सला कनेक्ट होऊ शकतो हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आहेत आणि मी यामध्ये लाईव्ह म्हटलं आणि परत इंटरॅक्टिव्ह पण म्हटलं म्हणजे तुम्ही तुमचे माईक अनम्यूट करू शकता फॅकल्टीला प्रश्न विचारू शकता बॉक्सच्या माध्यमातून फॅकडलेला प्रश्न विचारू शकता सो so, हे रिअल मध्ये चाललेले लेक्चर्स आहे दोज आर नॉट रेकॉर्डेड लेक्चर्स सेकंड युनिकच्या वेबसाईटच्या माध्यमातून म्हणजे डब्ल्यू 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 डॉट दी युनिक अकॅडमी डॉट को डॉट इन अशी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही काही सब्जेक्ट वाईज मोड्युल्स ऍक्सेस करू शकता जे रेकॉर्डेड आहेत जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता तुमच्या वेळेनुसार त्याचा ऍक्सेस करू शकता युनिक अकॅडमीचं युट्यूब आणि फेसबुक पेज ज्यापैकी युट्यूब वरती आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्ही हे युट्यूब पेज सबस्क्राईब केलंय का बघा कारण युनिकचे जे काही कंटिन्युअस वेबिनार्स होत आहेत त्या वेबिनार्सचा जर नोटिफिकेशन तुम्हाला जर मिळवायचं असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातल्या कुठल्याही संदर्भातली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला मिळवायची असेल तर युनिकचं पेज सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देखील मिळेल युनिकच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनाऊन्समेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे बदल वेगवेगळ्या प्रकारचे शेड्युल्स हे तुम्हाला अनाऊन्स केले जातात सो ते देखील बघून ठेवा युनिकच्या वेबसाईट आणि अँड्रॉइड ऑर आय ओ एस ऍपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन टेस्ट देखील सॉल्व्ह करू शकता ज्या अगदी गेले तीन चार वर्षापासून युनिक प्रोव्हाइड करतं द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज या आयोगाच्या धर्तीवरती बाय लिंगवल अशा स्वरूपाच्या आहेत आणि त्या तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या सोडवता येऊ शकतात वेळेमध्ये किंवा वेळ लावून सोडवता येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज वेबिनार्स युनिकनं मागच्या वर्षभरामध्ये घेतले की ज्यावेळी लॉकडाऊन लागलेला होता तुमच्या कॉलेजेसना देखील हा प्रश्न पडलेला होता की कशा पद्धतीने हे लेक्चर्स डिलिव्हर करायचे अशा परिस्थितीमध्ये द युनिक अकॅडमीच्या वेबिनार डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे पूर्वी कॉलेजेसवर सेमिनार व्हायचे ते सेमिनार्स आज पुण्यातून कंडक्ट केले गेले वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि मला हे सांगायला आनंद वाटेल की गेल्या वर्षभरामध्ये जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये हे वेबिनार झाले दुसरी गोष्ट ई बुक्स देखील आज युनिक अकॅडमीने आपल्या वेबसाईटवरती और आप वरती अवेलेबल केलेले आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे डिजिटल पब्लिकेशन किंवा मॅक्सटन सारख्या प्लॅटफॉर्मवरती युनिक अकॅडमीचं जे बुलेटिन ऑफ युनिक अकॅडमी आहे ते देखील अवेलेबल तुम्हाला होऊ शकतं सो या सगळ्या माध्यमातून युनिक अकॅडमी आज स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते त्यांची एकूणच जी काही स्पर्धा परीक्षांची दिशा आहे किंवा ती जी काही तयारी सुरू आहे त्या तयारीमध्ये मदत करण्याचं काम करते तुम्हाला युनिक अकॅडमीच्या संदर्भात किंवा युनिक अकॅडमीमध्ये कसल्याही प्रकारचा संपर्क साधायचा असेल तर हा व्हिडिओ चालू असताना लाईव्ह चॅट बॉक्समध्ये जे फोन नंबर्स दिलेले आहेत त्या फोन वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येणाऱ्या अपकमिंग कालखंडामध्ये ज्या काही बॅचेस सुरू होत आहेत त्या बॅचेसच्या संदर्भातले डेमो लेक्चर्स जर अटेंड करायचे असतील तर एक टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मध्ये दिसेल ती टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा आणि या सगळ्या लेक्चर्सना तुम्ही डेमो लेक्चर्सना तुम्ही उपस्थित राहू शकता सो एकूणच तुमची जी स्पर्धा परीक्षांची तयारी आहे किंवा एकूणच जे तुम्ही स्वप्न बघताय अधिकारी होण्याचं हे स्वप्न कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊन मुळे त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये तुमच्याकडं असलेल्या अवेलेबल सोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही ती तयारी कशा पद्धतीने चांगली करू शकाल या संदर्भात मी बोललो तुमचे अन्य काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्या प्रश्नांची देखील येणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेबिनार्समधनं उत्तरं दिली जातील तुमच्या या सगळ्या तयारीमध्ये ताया तुमच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नामध्ये युनिक अकॅडमी नेहमीच तुम्हाला मदत करेल तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी अकॅडमीच्या वतीनं माझ्या वतीनं लाख लाख सदिच्छा थँक्यू सो मच टेक केअर स्टे सेफ अँड स्टे कनेक्टेड थँक्यू दि युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा